दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही दंगल घडवल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. त्यामुळे जलील यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली तर या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. संभाजीनगरमध्ये महापालिका किंवा पुढचे खासदार किंवा आमदार की जिंकण्यासाठी सगळं नाटक केलं त्या इम्तियाज जलीलला त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे कोण आहे हे सुद्धा पाहून त्या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे की काय चाललं यांचं. इम्तियाज जलीलला आत टाकून द्या ना त्याला, हे सगळं तोच प्रकार करतो ना. आज या इम्तियाज जलीलच्यामुळे संपूर्ण संभाजीनगर जिल्हा त्या ठिकाणी पूर्णपणे अगदी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी भयभीत झाला. मी 28 वर्ष त्या ठिकाणी या शहरामध्ये काही दंगली बिंगली होऊ दिले नाही 28 वर्ष. त्याच्यानंतर या MIM आली आणि आमच्या राजाबाजारला त्या ठिकाणी दंगल घडवली. पोलिसांना आणि मी सरकारला विनंती करणार आहे एक उच्चस्तरीय समिती नेमवा की हे कशामुळे झालेलं आहे, कुणाच्यामुळे झालेलं आहे, का तिथे पोलीस इतकी उशीर पोहोचलेली आहे, हे सगळं अनेक प्रश्न आहे त्याच्या बाबतीत. पण मी आज स्पष्टपणे सांगतो की एक या शहराचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी हे आहे की शहरामध्ये आपल्याला शांतता कशा ठेवायची आहे. आणि मी सगळ्या नेत्यांनाही सांगणार आहे तुमच्याकडे जे पुरावे असतील ते तुम्ही पुरावे सादर करा, पण हे वेळ नाही आहे. हे वेळ आहे की आपण शहराला कसं शांत ठेवता येईल. विकासाचा ध्यास म्हणजे